महिला आयोगाच्या अध्यक्षांचा बुलडाणा भाजपच्या वतीने निषेध. किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी बुलडाणा भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतलाय. हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा. वाईन विक्री किराणा दुकानात सुरू झाली तर महाराष्ट्रातील कुटुंबियावर संकट येईल, संसार उद्ध्वस्त होतील. या निर्णयामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने कडाडून विरोध करत निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राज्य सरकारने किराणा दुकानातून वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला होता तो अत्यंत चुकीचा आहे. आम्ही महिला आयोगांना एक पत्र लिहून हा चुकीच्या निर्णयाबद्दल आम्ही हे करत आहोत. कारण किराणा दुकान म्हटलं की तिथे लहान मुलं आहे, महिला आहे, पुरुष आहे, म्हातारे आहे, आजीबाई आई ह्या सगळ्यातच जातात आणि आधीच तर जग पूर्ण व्यसनाधीन होत आहेत आणि हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. किराणा दुकानातून वाईन आणल्यानंतर चांगल्या प्रतिष्ठित किंवा चांगल्या लोकांनी किंवा लहान मुलांनी तिथे जावं कसं हा निर्णय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जे किराणा दुकान आणि मॉलमध्ये जो दारू विक्रीचा निर्णय घेतलेला आहे हा म्हणजे घाणेरडेपणाचा कळसच झालेला आहे. ज्या दुकानामध्ये दूध मिळतं त्या दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवणं म्हणजे हे संस्कृतीचे झालेले अधःपतन आहे. संस्कृती आज कुठे जाते आहे? आई आम्ही महिला मुलांवर काय संस्कार करणार आहे याचा विचार थोडा महाविकास आघाडीने करावा. ज्याप्रमाणे सगळ्या बायका आजकाल मॉलमध्ये किराणा आणायला जातात, किराणा आणणं म्हणजे हा सगळ्या महिलांचा आजकाल एक दैनंदिन झालेला आहे. परंतु तिथे जर दारुडे लोक किंवा दारू पिणारे किंवा वाईन जर दुकानामध्ये असेल तर आमच्या महिलांवर अनेक प्रकारचे बंधनं पडणार आहेत.